एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर. मित्रांनो, ही म्हण राजकारणाच्या बाबतीतही लागू पडते. सत्तेची आस इतकी जबरदस्त असते की ती मिळवण्यासाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि असंच काहीसं राजकारण सध्या आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतंय. तसं बघायला गेलं तर राजकारण प्रत्येक क्षेत्रात असतंच, आजचा विषयही राजकारणाचा आहे, म्हणजे राजकारणावर आधारित चित्रपटांचा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजकारणावर आधारित टॉप 10 मराठी चित्रपट सांगणार आहे, जे तुम्ही एकदा तरी नक्की बघितले पाहिजेत. हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझे 10 म्हणजे 82 होतात. यात प्रमुख विरोधी पक्षाचे मिसळले तर आपण हे सरकार पाडू शकतो. आपण तिघ एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही. वी आर फोर्स टू रेकन विथ. नंबर 10 कागर. प्रेम, खून, हिंसा, गटातटाचं राजकारण यांच्यात गुरफटलेल्या ग्रामीण राजकारणाचा चेहरा म्हणजे कागर हा चित्रपट. बुद्धिबळाच्या पटात राजाला सर्वोच्च स्थान असलं तरी पटातील वजीर हे अत्यंत हुशार आणि महत्वाचं पद असतं आणि हेच कागरमध्ये दाखवले. पण यात एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे यातला वजीर उलटी चाल चालतो, बाकी इतर पदांचा वापर करून आपल्याच राजाला ठार करतो, तर तो राजाला का मारतो याची एक इंटरेस्टिंग स्टोरी या पिक्चरमध्ये दाखवले. गावरान भाषा, मातीतील गोडवा आणि गावपातळीवर रंगणारं राजकारण, त्यासोबतच घडणारी एक प्रेम गाणी या चित्रपटामध्ये उत्तमरित्या दाखवले. इथं प्रत्येक सोंगटी आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली, पट आपल्या बाजून मांडायची येळ आली. नंबर 9 इरसल. क्राईम, व्हायलन्स आणि झोपडपट्टीत घडणारं राजकारण इरसल चित्रपटात बघायला मिळतं. एकाच राजकीय पक्षासाठी काम करत असलेले बालपणीचे 2 कट्टर मित्र जेव्हा एकमेकांनी विरोधात उभे राहतात तेव्हा काय राजकारण घडतं, गुंड्यांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा कशाप्रकारे वापर करून घेतला जातो हे या पिक्चरमध्ये दाखवले. अगदी टीनेजर मुलापासून ते राजकारणातील बुजुर्ग नेत्यांपर्यंत निवडणूक काळात काय घडतं हे सुद्धा यात उत्तमरित्या दाखवले. टोपटत बसू, तुला तिकीटच नसतो मिळू देत मी. तिकीट नसेल ना तर मग अपक्ष. नंबर 8 झेंडा. 2009 साली अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा हा चित्रपट प्रदर्शित झालेला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचे नेतृत्व जेव्हा उद्धव ठाकरेंकडे सोपवले त्यावेळी त्यांचे पुतणे राजसाहेब ठाकरे पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे बाहेर पडले, त्यांनी नवा पक्ष उभा केला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवनात आलेले चढ उतार, त्यांची झालेली घालमेल याची नोंद करणारा सिनेमा म्हणजे झेंडा. या चित्रपटातलं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणं आत्ताच राजकारण पाहून आजही आठवतं. चला झेंडा कुठला पण असो, मार खाणारा कार्यकर्ता आणि मारणारा पण कार्यकर्ताच, नेते नाही. नंबर 7 धुरळा. सत्तेत खुर्चीला खूप महत्व असतं. अस्सल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर खुर्चीचा मोह कुणाच्या बापाला सुटला नाही. धुरळा ही असाच आहे, पण यात एकाच कुटुंबात एकमेकांविरोधात घडणारा सत्ता संघर्ष दाखवला गेलाय. आंबेगावचे गेली कित्येक वर्ष बिनविरोध निवडून येत असलेले सरपंच निवृत्तीनाथ उर्फा अण्णा यांचं जेव्हा निधन होतं तेव्हा उत्तराधिकारी म्हणून अण्णांची पत्नी, त्यांची 3 मुलं आणि 2 सुना यांच्यात होणारा सत्ता संघर्ष यात खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवलंय. आमचं स्ट्रेट आहे, जिंकायचंय तर जिंकायचंय बॉस, त्यासाठी काहीही करायचं नसतं. सत्ता येती जाती माणसं राहतात आणि निवडणुकीत तिकळतात. नंबर 6 वजीर. अशोक सराफ, विक्रम गोखले आणि अश्विनी भावे असे दिग्गज कलाकार असलेला वजीर हा चित्रपट राजकारणाचा भीषण चेहरा दाखवतो. राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण इथे भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर साधी सरळ अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजिराची. बलात्कार झालेल्या अशा एका मुलीच्या दुःखाचं कशाप्रकारे सत्ता मिळवण्यासाठी भांडवल केलं जातं हे या चित्रपटात दाखवले. तर तुम्ही एका चौकटीत अडकलेले राजे नाही तर वजीर आहात. कुठल्याही पट्टीत धावणारा, तुरुंगात शह देण्याची ताकद असलेला, काळ्या पांढऱ्या घरात धुमाकूळ घालणारा वजीर. नंबर 5 आजचा दिवस माझा. राजकारणाची एक चांगली बाजू दाखवणारा चित्रपट म्हणजे आजचा दिवस माझा. राजकीय चित्रपटांमध्ये आतापर्यंत लोक खुर्ची आणि सत्तेसाठी धडपडताना दाखवले आहेत, पण हा चित्रपट स्वाभिमान टिकवण्यासाठी लढणाऱ्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याची स्टोरी दाखवतो. हा चित्रपट दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत CM लाईव्ह आणि त्या दरम्यान राजकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सरकारी यंत्रणा यांवर प्रकाश टाकतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या जीवनावर हा पिक्चर काहीसा आधारित आहे. सरकार एकच आहे नाही का? लोकशाहीनं मला सत्ता आणि तुम्हाला अधिकार कशासाठी दिलाय? माणसं निवडायला का गाळायला? नंबर 4 सरकारनामा. राजकारण, भ्रष्टाचार आणि त्यामध्ये अडकलेला प्रामाणिक सरकारी ऑफिसर या थीमवर सरकारनामा हा चित्रपट आधारित आहे. सरकारी सिस्टमची ग्राउंड रियालिटी दाखवणाऱ्या या चित्रपटाची स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. राजकारणी दुनियेचा भयान चेहरा, भ्रष्टाचाराने पुकारलेली सिस्टीम, एक हळवी प्रेम कहाणी तर एक सुरू होण्याआधी संपलेली प्रेम कहाणी यात खूप उत्तमरित्या दाखवले. नाही म्हणजे इथे सुद्धा त्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेण्याचा विचार आहे की काय? नाही मग ते त्यांच्या डोक्यावर पडू द्यावं असं म्हणायचं का तुम्हाला? नंबर 3 पारद. कोणताही पक्ष अथवा नेता हा त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या जीवावर मोठा होत असतो.
स्वार्थी राजकारणी नेते व पुढारी आपल्या कार्यकर्त्याचा फायद्यासाठी कसा वापर करून घेतात, बळीचा बकरा बनवतात व नंतर त्यांना खड्यासारखे बाजूला सरतात हे या चित्रपटात दाखवले. पक्ष पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी पक्षांतर सूड बदलत्या भूमिका असे राजकीय विषय प्रकल्पने यात हाताळले. मकरंद राजपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी यात खूपच जबरदस्त काम केले. झालं पक्षांतर झालं, नेते तळ्यात मळ्यात गेले, त्याच्या लेवलवर उलाढाली झाल्या त्या वेगळ्याच. कालपर्यंत ज्यांचे व आभाडे काढत होते त्यांना आलिंगन देत आहेत आणि कार्यकर्ते जांजावत होते. नंबर 2 सामना. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या गाण्याचं सार सांगणारा चित्रपट म्हणजे 1974 साली आलेला जब्बार पटेल दिग्दर्शित सामना हा चित्रपट. एका सामान्य ध्येयनिष्ठ मास्तराने एका सम्राटाच्या अस्तित्वास दिलेले आव्हान या स्टोरी भोवती हा चित्रपट फिरतो. मराठीतली ही एक वन ऑफ द बेस्ट मूवी आहे. निळू फुले आणि श्रीराम लागू यांची जुगलबंदी या चित्रपटात खरंच बघण्यासारखी आहे. आपण कोण? इंदुराव धोंडे पाटील. या भागातली सगळी प्रगती आमच्या प्रयत्नांमुळे झाली. अच्छा अच्छा, आनंद झाला आपल्या गर्वान? काय म्हणाला? गर्व नाही, वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. अर्थात गर्व ही देखील एक वस्तुस्थिती असू शकते. आणि शेवटी नंबर 1 वर आहे सिंहासन. हिंदीत जसा शोले तसा मराठीत सिंहासन. हिंदीत शोलेला जे स्थान आहे तेच मराठीत सिंहासनला सुद्धा आहे. सिंहासन 1979 मध्ये येऊन गेला, त्याला 45 वर्षे झाली, तरी सिंहासनच्या तोडीस तोड राजकीय सिनेमा करणं कोणालाही जमलेलं नाही. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाभोवती या चित्रपटाची स्टोरी फिरते. पत्रकार दिगू टिपणीस याच्याबरोबर कथा उलगडत जाते. सत्तेचं राजकारण कळू लागतं. एकमेकांच्या उरावर बसणारे आणि सत्ता मिळवण्यासाठी फिरून पुन्हा एकमेकांना मिठा मारणारे राजकीय नेते आणि त्यांचा सत्ता संघर्ष या चित्रपटात दाखवला गेलाय. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, नाना पाटेकर अशा दिग्गजांची मादी आळी या चित्रपटात बघायला मिळते. आपले दाभाडे साहेब अर्थमंत्री का? येत्या 2 महिन्यात या तुमच्या मुख्यमंत्र्याला झोपवतात बरं का? राजा भाऊ, शिंदे आले काय, दाभाडे आले काय, तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? होय की इथे पण करायचं. तर हे होते माझ्या मते राजकारणावर आधारित टॉप 10 मराठी सिनेमे. तुम्हाला देखील अजून असे काही सिनेमे माहित असतील तर ते कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.